देशाच्या कानाकोपऱ्यातून आपण संपूर्ण दिवसभर आढावा घेत राहणार आहोत आणि आमचे प्रतिनिधी प्रत्येक मतदारसंघात आहेत. सुरुवातीला जाऊयात मुंबईमधून. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आहेत आपल्यासोबत. सुस्मिता, नक्कीच मुंबईकरांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. यामिनीताई आपल्यासोबत आहेत. यामिनी जाधव, खरं तर तुमच्या रूपाने महिलांचं नेतृत्व समोर येणार आहे, कशी तयारी आहे, विजयाची निश्चिती नक्की दिसते का? तयारी तर खूप छान झालेली आहे, वेळही चांगला मिळाला आणि 5 वर्षाचा वेळसुद्धा छान गेलेला आहे. सगळा अभ्यास, सगळी कामं माझ्या अगदी सॅटिस्फाईड नाही मी म्हणणार, कारण सॅटिस्फाईड झालं की फुलस्टॉप लागतो, पण मी कामं केलेली आहेत. आज मतदानासाठी जात आहेत, लोकांना काय आव्हान कराल? कारण खऱ्या अर्थानं लोकसभेच्या वेळेला आलेला अनुभव आणि आत्ताचा अनुभव वेगळा असेल असं वाटतं का? मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी लढत आम्हाला भायखळ्यामध्ये पाहायला मिळते. लोकसभेचा अनुभव म्हणजे लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक याच्यात खरंच फरक असतो, पण लोकसभेचा अनुभव वाईट नव्हता माझा, कारण 12 दिवसाच्या प्रचारामध्ये मी 3,42,000 प्लस गेले होते आणि ज्या विधानसभा जिथे माझं काही कामही नव्हतं, जे भायखळा विधानसभा आपण विचार करता, आपण भायखळ्याचाच विचार करतो की बाबा भायखळ्यात लोक मला ओळखतात, पण इतर विधानसभेनी सुद्धा मला चांगला प्रतिसाद दिला, चांगली मतदान झालेलं आहे, त्यामुळे तुमचं काम बोलतं हे मला सत्य कळलं. खरं तर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये आज या भायखळ्यामध्ये आम्हाला लढत पाहायला मिळणार आहे. विजय किती मोठा असेल, मुख्यमंत्रीपदाला गवसणी घालायची असेल, तर तुम्हाला सुद्धा जिंकून येणं गरजेचं असणार आहे. ऑफकोर्स जिंकून येणं गरजेचं आहे आणि तेवढं मुख्यमंत्री महोदयांनी काम केलेलं आहे 2.5 वर्षामध्ये. लोकांना दिसतंय, विकास दिसतोय, सगळे प्रोजेक्ट चालू झालेले आहेत जे बंद पडलेले होते, योजना ज्या होत्या त्या ठप्प होत्या त्या चालू झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये ज्या योजनांमध्ये वाढ झालेली आहे, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले योजना ही 1.5 लाखाची होती कव्हरेज, त्याचं 5 लाख झालेलं आहे. व्हाईट रेशन कार्ड धारकाला जर वाटलं की मला गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायची, ती तो घेऊ शकतो. मुळातच मतदान केल्यानंतर काय नियोजन असणार आहे? मतदान केल्यानंतर नियोजन काय, प्रत्येक बूथला भेट द्यायची, टेबल्स असतात, आपले कार्यकर्ते असतात, अपडेट घ्यायची. व्हेरी कूल. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी बूथवरती जाऊन भेटीगाठी त्या करणार आहेत आणि उमेदवार म्हटल्यानंतर आजचा दिवस धाकधुकीचा नक्कीच त्यांच्यासाठी आहे. बरोबर आहे सुस्मिता. आणि आता आपण मुंबईतच जाणार आहोत.